उद्धव ठाकरे पुणतांब्याला जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील पुणतांबा जिथं शेतकरी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली होती, पुणतांब्यामधून सुरू झाला होता शेतकरी आंदोलनाचा नारा दिला गेला होता आणि तिथूनच आंदोलन सुरू झालं होतं. पहिली ठिणगी पडली होती, संपाची सुरुवात तिथूनच झाली होती आणि तिथे उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणतांब्याला जाणार आहेत आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी दिनेश लोखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, उद्धव ठाकरे पुणतांब्याला जाणार आहेत. पुणतांबा हे आता राज्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण झालं, सगळ्यांचं लक्ष तिथंच असतं शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं. आता उद्धव ठाकरे तिथं जाणार आहेत, अधिक काय तपशील समोर येतात, कधी जाणार आहेत ते आणि त्याबाबतचा तपशील समजू शकलेला नाहीये. पण आता मातोश्रीवर पुणतांब्यातले शेतकरी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि काही वेळातच उद्धव ठाकरे हे प्रसार माध्यमांसमोरही येतील आणि माहिती देतील. पण जी माहिती मिळते आहे त्यानुसार लवकरच उद्धव ठाकरे हे पुणतांब्याचा दौरा करून आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार आहेत. कारण शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेनं कुठलाही अटीशर्ती न ठेवता पाठिंबा दिला होता आणि ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत मान्य झाल्यात उद्धव ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती की हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे आणि ही एकजूट अशी कायम ठेवली पाहिजे. मात्र अद्यापही शिवसेना साशंक आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी ही साशंकता व्यक्त केलेली आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कर्जमाफीची घोषणा झालेली आहे पण अजून अंमलबजावणी बाकी आहे. निकष आणि अंमलबजावणी याच्यामध्ये कुठेही अडथळे किंवा वेळ लागता कामा नये. काही दिवसांपूर्वी भाजपच्या मंत्रिगटाचे जे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जो मंत्रिगट स्थापन झाला आहे त्याचे अध्यक्ष आणि राज्यातील भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील येऊन उद्धव ठाकरे यांना भेटले होते आणि कशा पद्धतीने ही अंमलबजावणी होईल याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली होती. पण आता शिवसेनेला अपेक्षा आहे की लवकरात लवकर घोषणा झाली आहे पण जी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी शिवसेना आग्रही आणि या आंदोलनाचं श्रेय राजकीय श्रेय हेही मिळवण्याच्या दृष्टीने शिवसेनेची धडपड आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे अगदी बरोबर हाच मुद्दा आहे दिनेश. कारण सत्यत असून देखील वारंवार शिवसेनेने भाजप सरकारवर मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे आणि हेच कुठेतरी श्रेय घेण्याचा शिवसेनेचे धडपड दिसते असंच वाटत नाही का? होय, नक्कीच. या आंदोलनामध्ये जर बघितलं तर शिवसेनेने पाठिंबा दिला होता पण सक्रियपणे आंदोलनात उतरली नव्हती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि त्यांच्या खेळीनुसार हा संपूर्ण विषय हाताळला. त्यामुळे साहजिकच राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष हा भाजप आहे आणि निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत. त्यामुळे श्रेय हे भाजपला जातं आहे. त्यामुळे शिवसेना मित्रपक्ष जरी असली तरी श्रेय मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न होत आहेत. कारण हा खूप मोठा विषय आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांचा विषय हा देशव्यापी आहे. जसा तो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेटला होता तसाच तो देशातही पेटला होता. शिवसेनेला देशाच्या दृष्टीनेही आता राजकीय वाटचाल करायची आहे. आत्ता काही वेळापूर्वी शिवसेनेकडून पक्षप्रमुखांची जी भूमिका जाहीर करण्यात आली आहे की भाजपचा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सरसंघचालक भागवत यांच्या नावाला जर आक्षेप असेल तर त्यांनी दुसरी पसंती दिलेली आहे. हरित क्रांतीचे नेते आणि कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष स्वामीनाथन यांचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेची वेळोवेळी खेळी असते. त्या अनुषंगानेच आता प्रत्येक पाऊल टाकलं जाते. अगदी बरोबर, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडेही त्याच पद्धतीने पाहिलं जाते. अगदी बरोबर आहे, आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजून आहोत हे सांगण्याचा शिवसेनेचा नेहमी हट्ट असतो आणि एकही संधी तशी शिवसेनेचे नेते सोडत नाहीत आणि पुणतांब्याला जाण्याची आता शिवसेनेची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरे पुणतांब्याला जाणार आहेत ती सुद्धा एक चाल शिवसेनेची त्याच अनुषंगाने आहे. दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.